सन 1629 मध्ये आदिलशहाने पुण्यातले वाडे पाडून जाळून उद्ध्वस्त करून टाकले होते। याच पुण्यनगरीला सुस्थितीत आणण्याचे काम जिजाऊंनी हाती घेतले। पुण्यापासून दूर गेलेल्या रयतेला दिलासा दिला, शेती करण्यासाठी मदतही केली, चोर गुंड जंगली जनावर यांचा बंदोबस्त केला, शेतीसाठी पाण्याची व्यवस्था ही कामे जिजाऊ पार पाडत होत्या। पुण्याच्या कारभाराची घडी बसवताना न्यायनिवाडा करणे, देवस्थानांना मदत करणे, शिवाय बाळ शिवांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन राज्य कारभाराचे ज्ञान शिवरायांना देत होत्या। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ मातीतल्या रयतेला जिजाऊंनी आपलेसे केले। याच मावळात शिवरायांना सवंगडी भेटले। शिवरायांच्या पाठीमागे मावळ्यांची शक्ती बळ धरत होती, स्वराज्यानं बाळसं धरलं होतं। शिवराय जिजाऊंच्या मार्गदर्शनानेच स्वतंत्र कारभार करत होते। तोरणा पुरंदर सिंहगड ताब्यात घेऊन आदिलशहाला शिवरायांनी खुलं आव्हान दिलं होतं। शहाजीराजांना आदिलशहानं कैद करून पाठवलेल्या विजापुरी सैन्याला मराठ्यांनी वटणीवर आणलं होतं, त्यांचा पराभव केला होता। जिजाऊंचे स्वतःचे सौभाग्य धोक्यात आले असताना सुद्धा न घाबरता जिजाऊंनी शिवरायांच्या आक्रमक धोरणाला पाठिंबाच दिला। अफजल खानाच्या दगाबाजीमुळे जिजाऊंचे थोरले पुत्र कनकगिरीच्या लढाईत संभाजीराजे मारले गेले, हे दुःख जिजाऊंनी पचवले। पुरंदरावर 14 मे 1657 रोजी राणी सईबाईंच्या पोटी शिवपुत्र जन्मास आले, त्यांचे नामकरण जिजाऊंनी संभाजीराजे केले। शंभूराजांकडे जातीने लक्ष देणाऱ्या जिजाऊ, सतत कार्यमग्न असणाऱ्या जिजाऊ साहेब, घरचा कारभार स्वराज्याचा कारभार अशा असंख्य जबाबदाऱ्या पार त्या पाडत होत्या। ते बी जानेवारी 1664 शहाजीराजांचे निधन झाले। जिजाऊंचा शोक अनावर झाला। जिजाऊ सती जायला निघाल्या। शिवरायांनी अत्यंत काकुळतीने विनवणी करून त्यांना सती जाण्यापासून रोखलेच। 6 जानेवारी 1665 महाबळेश्वर येथे शिवरायांनी सोने रुपे यांनी माँसाहेबांची तुला केली आणि हे सार धन दान केलं। दानधर्म शिवाजी महाराज गोरगरिबांना करत होते। मिर्जा राजे जयसिंगांनी मराठ्यांच्या स्वराज्यावर आक्रमण केले, पुरंदरचा तह झाला। त्यानुसार शिवाजी महाराज शंभूराजांना घेऊन आग्र्याला गेले। औरंगजेबाने कडक बंदोबस्तात त्यांना कैदही केले। कुणाचीच शाश्वती नव्हती। अशा बिकट प्रसंगी स्वराज्याचा कारभार अत्यंत कार्यक्षमतेने जिजाऊंनी पार पाडला। शिवरायांच्या अनुपस्थित स्वराज्य सुरक्षित ठेवून चोख बंदोबस्त करणाऱ्या जिजाऊ शिवरायांना पाठबळ देऊन विलक्षण शक्ती बनल्या होत्या। शिवरायांच्या खऱ्या स्फूर्ती देवता म्हणजे जिजाऊ साहेब। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।